मला तर ते तर लाइफ जवळच हे प्रॉब्लेम येणार. वी आर लाइफ. ठीक आहे, नमस्कार, नमस्कार. मी विक्रम अडसूळ. तनुजा, तुझा कॅमेरा चालू कर. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, एटीएम अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं मागील 1 तारखेपासून आपण नियमित शिक्षण संवाद हा लाईव्ह कार्यक्रम आपण घेत आहोत. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मान्यवर शिक्षण तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील अभ्यासक यांनी महाराष्ट्र आणि देशभरातील शिक्षकांशी, पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. आजचं या संवादाचं पुष्प 22वं आणि या पुष्प 22वं जे आहे हे गुंफण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहेत तुम्हा आम्हा सर्वांच्या काळजातले, आपल्या सर्वांचे समकालीन, ज्यांची कविता वाचल्यानंतर आपण आपल्या भूतकाळात जातो, आपण आपल्या घरात जातो, आपण आपल्या बापापाशी जातो, असा महाराष्ट्रातील नामवंत असे आमचे कविवर्य इंद्रजित भालेराव सर हे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे संवादक आहेत. आदरणीय सर, स्वागत आपलं संवाद शिक्षण संवाद मध्ये. सर, आवाज येतोय माझा? हो हो, बिलकुल. माझी एक गाय होती बाप, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, असं आपल्या कवितेतून ग्रामीण वास्तव मांडणारे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. या कवितेच्या ओळी प्रत्येकानं ऐकल्यानंतर किंवा समोर दिसल्यानंतर प्रत्येक जण गुणगुणल्याशिवाय राहत नाही. त्या कवितेच्या चाली अनेक आहेत, प्रत्येकानं लावलेल्या आहेत. तर आज आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत ज्यांनी कविता जगली आणि जगत आहेत असे महाराष्ट्रातील कविवर्य इंद्रजित भालेराव सर. त्याचबरोबर आज आपल्या समोर एक छोटी बालकवी सुद्धा येत आहे की जिनं आपल्या बापावरती कविता लिहिलेली आहे. म्हणजे हा वारसा वसा आणि वारसा सर, तुमचा वसा आणि वारसा हा महाराष्ट्र राबवत आहे याचं एक आम्ही महाराष्ट्रातून शोधून काढलेलं एक उदाहरण आहे. तर मी आदरणीय सरांना अशी विनंती करतो की आपण सुरुवातीला या बालकवीची कविता ऐकूयात. तनुजा, तुझी कविता ऐकव. नमस्कार, मी तनिष्का नारायण मंगलारम. सर्वप्रथम एटीएम परिवार व निशंक परिवाराचे धन्यवाद. आदरणीय कवी इंद्रजित भालेराव सर आणि विक्रम सरांना नमस्कार. सर, आपली बाप ही कविता खूप लोकप्रिय आहे, त्यावरून मी माझ्या पप्पांसाठी एक कविता लिहिली आहे, तीच मी आज वाचणार आहे. पप्पा, मला तुम्ही खूप आवडता. कळायला लागले तेव्हा शनिवार रविवार भेटणारे तुम्ही, किती एक टक लावून वाट पाहत राहायचो आम्ही. घरभर हिंडणारी मी 2 दिवस गाव हिंडायला बाहेर पडायचे. बाहेर जे काही होईल सगळं माझ्या मनासारखेच घडायचे. किती वर्ष तुमच्याकडे वर सगळं जग मी पाहिले, किती हे पाहिले तरी असं वाटतं आणखीन पाहायचं राहिले. मला कळतं तसं माझं हसू हेच तुमचं हसू, त्यामुळे कधी वाटलं नाही रुसून कोपऱ्यात जाऊन बसू. किती कविता किती गाणे आपण सोबत गायले, मला स्टेजवर पाहून आश्रूची धार तुमच्या डोळ्यात मी पाहिली. तुम्ही माझं जग म्हणून तुम्हाला नेहमी सोबत देईल, नका घाबरू पप्पा, मी कायम तुमच्या सोबत राहील. धन्यवाद. पप्पांनी माझ्यासाठी मला भीती वाटते माझं व्हॅलेंटाईन माझ्यापासून दूर जाईल ही कविता लिहिली होती, त्यावरून मी ही कविता लिहिली आहे. आणि पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. तनुजा, तू खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आणलंस, कारण तुझं बालपण मीही पाहिलेलं आहे. वयाच्या 3र्या वर्षी तू स्टेजवर गेलीस आणि तिथून पुढे खरंच तू आमच्या काळजाचा तुकडा होऊन गेलीस. सर, या कवितेबद्दल काय बोलाल सर आपण?
सर या कवितेबद्दल आपण काय बोलाल? बिलकुल बिलकुल सर माझा आवाज पोहोचतोय? बिलकुल बिलकुल हां बोला सर बोला. फार सुंदर कविता तनुजानं सादर केली, लिहिली कविता आहे, मला तिचं कौतुक वाटतं एवढ्या. सर तुमचा माईक बंद आहे. हॅलो सर आवाज पोहोचतोय माझा? तांत्रिक अडचणीमुळे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु आपण पाहिलं तर तनुजानं खूपच सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. आणि तनुजा तुझं खरंच खूप कौतुक. सर आवाज पोहोचतोय? हॅलो नदीम सर. हॅलो हा सर आपण दोघं दिसतोत. हो तुम्ही बोला सर. अडसूळ सर. हो तुम्ही बोला तुम्ही बोला सर. आपण दोघं दिसतो आहोत. हो दोघंच आहेत आपण बरोबर. अनुजानं अतिशय चांगली कविता अनुजानं कविता खूप चांगल्या प्रकारे सादर केली. अनुजा माझ्या कवितेतला बाप अनुजाच्या कवितेमध्ये पप्पा झाला. ग्रामीण भागातून तो शहरात गेला तरी भावना शेवटी तीच असते आणि ती भावना जगणाऱ्या माणसाला कधीही ते नातं आकर्षित करतं. तसं ते नातं तिनं नेमकेपणानं आपल्या कवितेतून मांडलं. नव्या युगातला नव्या जगातला बाप नोकरी करणारा शनिवारी रविवारी भेटणारा बाप तिनं प्रामाणिकपणे आपल्या कवितेत मांडला. माझा बाप का असेना तिचा बाप का असेना ग्रामीण भागातला का असेना शहरातला का असेना बाप हा इथून तिथून सारखाचा असतो. सर तुमचा आवाज मला कवितेतून मला फार चांगल्या प्रकारे प्रतीत झाला. आवडली तिची कविता. आपण इंद्रजित भालेराव सरांबद्दल बघूया. सरांचं जन्मस्थळ हे हिंगोली जिल्ह्यातील रेधोरा येथे आहे. सर तुम्ही तुम्ही तोपर्यंत सेटअप करून आवाज येत नाहीये. हो ड्रॉप होतोय. तुम्ही खिडक्या ओपन करा क्लोज असतील तर मी तुमचा परिचय देतो तोपर्यंत. सरांचं शिक्षण एमए एमफिल आहे आणि परभणीच्या त्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून सर काम करत आहेत. सरांना एमए मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर बालभारती कुमार भारती मध्ये सरांच्या कवितांचा समावेश देखील आहे. कर्नाटक गोवा राष्ट्रीय अभ्यासक्रमात सरांच्या कविता सुद्धा आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात साहित्यांचा सरांचा समावेश आहे. कवितांचे इंग्रजी व हिंदीवाद अनुवाद साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले आहेत. देशभर कविता वाचनांचे कार्यक्रम सरांचे केले जातात. त्याचबरोबर सॅन होजे अमेरिका येथील विश्व साहित्य संमेलनात सहभाग सुद्धा सरांनी नोंदवलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या माणसानं लिखाण सुरुवात केली लिहायला सुरुवात केली अशा इंद्रजित सरांच्या साहित्यावरती आतापर्यंत 6 जणांनी डॉक्टरेट आणि 12 जणांनी एमफिल संशोधन पूर्ण केलेलं आहे. सरांना महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये बरेच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, त्यानंतर कोपरगावच्या रोहमारे ट्रस्टचा सन्मान, त्याचबरोबर मुंबई मराठी ग्रंथालयाचा अनंत काणेकर पुरस्कार, त्याचबरोबर पद्मसी विखे ट्रस्ट प्रवरानगर यांचा पुरस्कार, साहित्य अकादमी दिल्ली यांचा प्रवासवृत्ती 1993 साली मिळालेला सन्मान, त्याचबरोबर बालकुमार साहित्य सभा पुणे गह पाटील पुरस्कार, साहित्य महामंडळाचा मर्डेकर पुरस्कार, विवेकानंद प्रतिष्ठान पुणे विवेकानंद पुरस्कार असे अनेक सन्मान
सरांना महाराष्ट्राने दिलेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सरांना मिळालेले आहेत. सर, मी या ठिकाणी तुम्हाला आता आपल्या चर्चेकडे प्रत्यक्ष घेऊन जातो. मला एक सांगा, कवी घडण्यासाठी भोवतीचं पर्यावरण वातावरण तुमच्या कसं होतं आणि कसं असावं आता विद्यार्थ्यांसाठी? तुमचा आवाज 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 साऊंड बंद आहे, माइक माइक म्यूट आहे, मी करतोय परंतु होत नाही इथून. हा बोला सर. हा बोला. आता झाला व्यवस्थित? हो हो बोला बोला. हा तिकडूनच म्यूट होता, इकडून नव्हता. तर कृतीशील शिक्षक संघ आणि निशंकच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होताना मला अतिशय आनंद होतो आहे. त्याची दोन तीन कारण आहेत. एक तर शिक्षणाच्या संदर्भात सर्वांगीण विचार करणारी वेगवेगळ्या सर आवाज तुमचा नेटवर्क पूर्ण कव्हरेज कमीच आहे सर, आवाज येत नाहीये सर. हॅलो 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 सरांचा आवाज बिलकुल येत नाही, बिलकुल आवाज येत नाही सरांचा. असं आहे का? हो, पूर्ण ड्रॉप होतोय आवाज, तुटतोय पूर्ण. तुम्ही फेसबुक लाईव्ह जरी बघितलं तरी पण कसं जाईल. जागा चेंज केली तर बरं होईल असं. त्यांचं तात्पुरता त्यांचा व्हिडिओ स्टॉप केलाय. अच्छा अच्छा, जागा त्यांची बदलली तर चालू राहते. चालू राहत्या बाई, आपल्याला पण समजेल नक्की सर कुठं बसतायत. हॅलो. हा सर. सर भाई व्हिडिओ चालू करा. हॅलो, फोन केलाय आता त्यांनी करायला. सरांनी करायला पाहिजे आता. हा हॅलो. सरांचा विक्रम दादा भैया, सरांचा जर आपण व्हिडिओ बंद केला आणि ऑडिओ चालू केला मध्ये मध्ये जर हॅलो नाही ना सर, आवाजच येत नाहीये. नेटवर्क अजूनही रेड दाखवते दादा. हा, आणि हे रेड सुरूच आहे, म्हणजे चेंज होत नाहीये. तर तुम्ही जागा चेंज करताय का सर त्या रूम मधून? मला वाटते तुम्ही एकदा फोनवर त्यांच्याशी बोलून घ्यायला पाहिजे. बर. तो एक दहा मिनिटं बंदच करा मला वाटतं, आणि एक म्हणजे सेटल करून मग परत चालू करा. ठीक आहे. सर ते म्हणजे काय, फेसबुकला आहे ना सगळ्यांचे तेच कमेंट येतात, आवाज येत नाही आवाज येत नाही. त्यामुळे एकदाच आपलं सेटल करा प्रॉब्लेम आणि नंतर परत चालू करा. विक्रम, मला असं वाटतं की लाईव्ह स्ट्रीम स्टॉप करून आधी त्यांचं आपण थोडं पाहून घेऊ नेटवर्कचा इश्यू, नंतर ते अनाउन्समेंट करता येईल काय ते समज. हा काय होतंय, सरांना त्या रूम मध्ये ना कव्हरेजच नाहीये. नाही ना, सरांचा आवाज म्यूट अनम्यूट करा बरं, पहिला म्यूट झालाय.
व्हिडिओ बंद झाला आता. हा सर येतोय आवाज सर आता. हा आवाज येतोय तुमचा, मला आवाज येतोय पण माझा काय येत नाही तुम्हाला. हा आता आता क्लिअर येतोय सर, आता बोला सर. माझा प्रश्न असा आहे, कवी म्हणून घडण्यासाठी भोवतीचं पर्यावरण तुम्हाला कसं होतं? हा सर, तर मी या समूहावर बोलताना का मला आनंद होतो आहे त्याची कारण सांगितली. माझं गाव जे मी तुम्हाला सांगितलं ते अतिशय तांडी वाडा वस्तीपेक्षा सुद्धा छोटं होतं. अगदी 200 लोकसंख्या होती 59 वर्षापूर्वी मी जिथं जन्माला आलो तिथं, आणि 30-35 घरांचं ते गाव होतं. त्या गावामध्ये तेव्हा काही वाङ्मयीन वातावरण असण्याचं कारणच नव्हतं. म्हणूनच माझी जी कविता आहे की काट्या फुट्याचा तुडवी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही कविताच खरं तर माझा परिचय. म्हणून माझा परिचय खऱ्या अर्थाने त्या कवितेमध्ये आहे की काट्या फुट्याचा तुडवी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या फुट्याचा तुडवी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळा बापाच बापाच हिरवं रान, काळा माईन माईन पिकवलं सोन, काळा बापाच बापाच हिरवं रान, काळा माईन माईन पिकवलं सोन, पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. असं हे माझं गाव. त्या गावामध्ये काय संस्काराची केंद्र असणार आहेत, पण लोकसाहित्य भरपूर होतं. दारावरच्या पोथ्या, दारावर येणारे जे भिकारी बन भिकारी किंवा साधू संत त्यांनी म्हटलेली गाणी, हेच खऱ्या अर्थानं माझ्या जडणघडणीसाठी पर्यावरण होतं. त्याच पर्यावरणात माझी जडणघडण झाली, तिथूनच मला वाङ्मयाची गोडी निर्माण झाली. तिथं वाचनालय असण्याचा, तिथं कुणी दुसरा कवी असण्याचा, तिथं कुणी प्रेरणा प्रोत्साहन देण्याचा काही प्रश्नच नव्हता. असं ते पर्यावरण होतं माझ्या कवितेच्या संदर्भात. अगदी सर, तुमची हे जी कविता आहे माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, हा प्रत्येक जण आपल्या सूत्रसंचलनामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम असतो त्यावेळेस हा म्हणत असतो, आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत असतो. याचा मला आज मला कळलं की ही कविता म्हणजे खरंच किती तुम्ही त्या तन्मयतेनं लिहिली असेल. आम्ही नुसतं वाव पाचून म्हणत असतो, त्यातच आम्हाला आनंद आणि आम्हाला प्रेरणा, आमचं रक्त फुरफुरायला लागतं. तर आपण लिहिताना कसा विचार केला असेल सर. मला थोडं आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मी आपल्याला असं विचारतो की तुमच्या कवितेची सुरुवात कशी झाली आणि आपली पहिली कविता कोणती होती? सर मी, मला वाटतं तनुजा कोणत्या वर्गात आहे आता? तनुजा कोणत्या वर्गात शिकत आहे आता? 9वीला आहे ना, म्हणजे तिच्यापेक्षा ही लहान असताना इयत्ता 6वीच्या वर्गात मी पहिली कविता लिहिली होती. आम्हाला हाना आपटेंच्या गड आला पण सिंह गेला कादंबरीतला एक उतारा होता, आणि त्या उतार्यावर आधारित पहिल्यांदा मी पोवाडा लिहिला होता. धन्य धन्य तानाजी शूर पुणे शहर प्रतापी वीर, तेथील किल्ला जिंकण्याला तेथील किल्ला जिंकण्याला. आपण त्यावेळेस लिहिलं होत. हा जिंकिला कोणा ना किल्ला हजीजी, जिंकिला कोणा ना किल्ला हजीजी. 6वीच्या वर्गात असताना मी ही कविता लिहिली होती आणि याच चालीत मी तेव्हा ही कविता म्हणायचो. पण अर्थात जसे तनुजाला आज कौतुक करणारे पालक भेटले, तुमच्यासारखे शिक्षक भेटले, हा समूह भेटला, तसं मला तेव्हा कुणीही भेटलं नाही. माझ्या कवितेचं कौतुक ना शिक्षकांनी केलं, ना मित्रांनी केलं, ना पालकांनी केलं. कारण कविता लिहिणं म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हतं, किंवा कविता लिहिणं ही कशी मोठी गोष्ट आहे हेही त्यांना माहीत असण्याचा प्रश्न नव्हता. त्याच्यामुळे कौतुक वगैरे तेव्हा काही झालं नाही. पण मी काहीतरी लिहितोय हे वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला एका कवीची भेट घडवली, आणि वसंत तोंडुळीकर नावाच्या कवीनं मी लिहिलेला एक अभंग दुरुस्त करून देऊन कविता कशी लिहायना. मी वंदे मातरम आणि जनगणमन या दोन बंगाली गीतांचा मराठी अनुवाद देखील केला होता.
आणि तोही समश्लोकी पद्धतीने केला होता हेही मला आठवत, ती माझ्या कवितेची सुरुवात होती. सर मला काय म्हणायचंय की खरंच तुम्ही इतक्या लहान वयामध्ये त्यावेळेस तुमच्या कवितेचं कोणी कौतुक केलं नाही काय नाही, परंतु आज उभा महाराष्ट्र तुमच्या कवितेचं कौतुक करत आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? बिलकुल सर, बिलकुल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून माझ्या कवितेचं कौतुक झालेलं आहे आणि खूपच म्हणजे त्याच्याविषयी इतक्या गोष्टी इतके किस्से आहेत ते मी कधीतरी सांगेल, आज आपणाला ते सांगण्यासाठी वेळ नाही. पण आज प्रामुख्यानं मला आठवतात त्या माझ्या अभ्यासक्रमात असलेल्या कविता. आणि मला जरी कुणी अवतीभोवतीच्या माणसांनी प्रेरणा दिली नसली तरी अभ्यासक्रमातल्या ह्या ज्या कविता आहेत ना त्या कवितांनी मला प्रचंड प्रेरणा दिली. काल सहज माझे एक मित्र सोपानराव धुळगुंडे आणि मी आठवत बसलो की आपणाला कोणत्या कविता अभ्यासाला होत्या, ते एकूण 25 कविता मला आठवल्या सर, सलग 25 कविता. म्हणजे संत कविता आम्हाला अभ्यासाला होत्या पण संतांच्या कविता आम्हाला अवघड वाटत, त्या दोनच संतांच्या कवी आता आम्हाला सोपा वाटल्या. एक श्रीगोंद्याचे शेख महम्मद बाबा, त्यांच्या आम्हाला कविता होती, कधी खाई तूप रोटी कधी राही अर्ध पोटी कधी निजे कधी बरी कधी घोंगड, त्यांची आम्हाला एक कविता होती फारच सुंदर, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. अशा कितीतरी कविता बहिणाबाई चौधरींची आणि तुकडोजी महाराजांची कविता जर मला अभ्यासला नसती तर मी कवीच झालो नसतो. बहिणाबाईंच्या कवितेचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला, मन वडाय वडाय सारखी कविता आमच्या अभ्यासाला होती आणि ह्या सगळ्या कविता मला संपूर्ण मुखपाठ आहेत सर. आमच्या परभणीचे बीर गुणात त्यांची चंदनाच्या विठोबाची माया गावा गेली सारखी कविता, बाबा बोरकरांची गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल घन निघाले सारखी कविता, किंवा भारत आमींची पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून या दूर, किंवा बालकवींची ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, अशा कितीतरी कविता. इंदिरा संतांची गवत फुला रे गवत फुला ही जी सध्या 6वीला कविता आहे ती आम्हाला देखील अभ्यासक्रमाला होती. आली बघ गाई गाई सारखी त्यांची कविता होती. शांताबाई शेळक्यांची एक कविता होती पण आम्हाला पावसाच्या धारा येती झर झरा, ही कविता आम्ही छानपैकी लोकगीताच्या चालीवर म्हणत असू छानपैकी. आमच्या गावामध्ये गंगूबाई ये ग तोडे लिहून जाय ग असं एक गाणं भोलाबाईचं म्हणायचं आमच्या बहिणीत, त्या चालीवर आम्ही ती कविता म्हणायचो. पावसाच्या धारा येती झर झरा झाकळले न सोसाट्याचा वारा, ती मला पण होती. हा सर विचार सर, मला असं म्हणायचंय की आपण सोबतच असेल एकच अभ्यासक्रम असेल आपला, आपला आजचा विषयच असा आहे की अभ्यासक्रमातील कविता आणि कवी. आता मला एक तुम्ही सांगितलं की तुमच्या अभ्यासक्रमातल्या ज्या कविता होत्या त्या तुम्ही सांगितल्या, पण त्या कवितांनी तुमच्यावर काय संस्कार केले? सर कवितांनी प्रचंड संस्कार केले. मी सांगितलं ना की ही जर गाडगे तुकडोजी महाराजांची बहिणाबाई चौधरींची कविता माझ्या अभ्यासक्रमात नसती तर मी कवी झालो नसतो. अभ्यासक्रमातल्या कवितांनी खूप संस्कार केले माझ्यावर आणि वेगवेगळ्या गोष्टी मला शिकवल्या की कुठली कविता अभ्यासक्रमाला असावी कुठली कविता अभ्यासक्रमाला नसावी. मी सांगितलं ना तुम्हाला नाहीये तुकडोजी महाराजांसारखी शेख बाबासारखी महम्मद बाबासारखी दोन साध्या सोप्या कविता आमच्या लक्षात आहेत, पण अवघड संतांच्या ज्या कविता ठेवल्या त्याच्यामुळे संतांच्या कविता ठेवताना सुद्धा त्या पोरांच्या भावविश्वाला पेलतील त्यांना कळतील सहज आवडतील अशा कविता असाव्या. मग अशा कविता आमच्या वेळेस होत्या जास्तीत जास्त. अगदी अगदी सर, अगदी सर, म्हणजे ज्या कविता मुलांना वाचता येतील किंवा वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजेल किंवा वाचताना चाल लावताना म्हणताना सोप्या असतील अशा कविता असाव्यात, आपलं हा मुद्दा मला समजलेला आहे. मी तुम्हाला कारण त्यांना लयबद्ध कविता जास्तीत जास्त आवडतात सर. मग मला लयबद्ध कविता मुलांना. मग मला एक गोष्ट सांगा की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याच कविता आहेत, तर मुलांना मग कविता कोणत्या प्रकारच्या आवडतात बरं, मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुलांना सर आनंदी आणि हसऱ्या कविता तर आवडतातच आवडतात, पण मुलांना करुण रसातल्या कविताही आवडतात हे मला सहज लक्षात आलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या असं 4 पिढ्यांच्या निरीक्षणावरून लक्षात आलेलं आहे की आनंदी कविता मुलं त्या त्या वेळेला म्हणतात आणि विसरून जातात, पण जर करुणरसपूर्ण कविता त्यांच्या अभ्यासाला असेल तर ती कविता ते आयुष्यभर विसरत नाहीत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझ्या आधीच्या पिढीमध्ये
सगळ्यात जास्त लोकप्रिय कविता कोणती होती तर श्रावण बाळ नावाची आणि ती करुणरस पूर्ण होती. माझ्या पिढीमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय कविता कोणती होती तर या झोपडीत माझ्या, ती सुद्धा करुणरस पूर्ण होती. माझ्या नंतरच्या पिढीमध्ये माझी बापच कविता सगळ्यात जास्त लोकप्रिय होती, तिच्यामध्ये ही शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं कारुण्य होतं. आणि वर्तमान पिढीमध्ये हंबरुण वासर आले चाटती जवाग आहे ही जी कविता अभ्यासाला आहे ती सुद्धा करुणरसपूर्ण कविता. म्हणजे करुणरसपूर्ण कविता आयुष्यभर मुलं लक्षात ठेवतात. त्या पिढ्यातले जुन्या ज्यांचा संबंध नाही आता कवितेशी, संपूर्ण शेतात राहतात, ती माणसं सुद्धा ह्या कविता ज्या मी सांगितल्या त्या लक्षात ठेवतात आणि आठवणीनं समोर मांडतात. आणि पाठ्यपुस्तकामधल्या ज्या कविता असतात त्या कविताच कवींना घडवतात. मी स्वतः अशाच कवितांमधून घडलेलो आहे आणि मी त्याच्यासाठी माझ्या मागच्या पुढच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची पुस्तकं जमा करायचो. त्या काळामध्ये कवितेची पुस्तकं कुठे मिळणार होती मला, आणि कविता तर खूप वाचाव्या वाटायच्या. म्हणून मागच्या वर्षीच्या पुढच्या वर्षीच्या पोरांच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं, आउट ऑफ झालेल्या अभ्यासक्रमाची पुस्तकं, अशी पुस्तकं मी गोळा करायचो आणि त्या पुस्तकामधल्या कविता वाचून स्वतःवर संस्कार करून घ्यायचो. म्हणून हे सगळं करत असताना मी तुम्हाला थांबवतो. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. बोला सर, बोला. की जर समजा आपण असं म्हणतो की केशव सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाला असलेल्या गोल्डन ट्रेझरी नावाचं पुस्तक वाचूनच घडले, म्हणजे अभ्यासक्रमातल्या पुस्तकच कवी घडवतात हे आपल्याला केशव सुतांवरून सुद्धा सांगता येतं. म्हणून कवितेची गोडी मुलांना लावणं शिक्षकांच्या हातात असतं. कवितेची गोडी मुलांना सुसंस्कृत बनवते. कविता तुमच्या भावनांचं पोषण करते. कविता मुलांना उदात्त आणि उन्नत बनवते. आणि भोवतीच्या नरकवत पार्थिवातून कविता तुम्हाला स्वर्गीय आनंदाकडे घेऊन जाते. म्हणून कविता अभ्यासक्रमात असल्या पाहिजे. भोवतीचं काटेरी जीवन जे आहे ते जगण्यासाठी सुसह्य व्हावं, म्हणून कवितेशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं. कविता तुम्ही लिहिता, मला आता मी पुन्हा थोडं पाठीमागे घेऊन जातो. तुम्ही पाठीमागे एका कवितेचा तुम्ही उल्लेख केला, हंबरुण वासर आले चाटते जवा गाय. तर मला वाटतं तिसरीच्या पाठ्यक्रमामध्ये दोस्त कविता आहे. हो हो हो. दोस्त कविता अशी आहे की नाही का, माझा एक दोस्त होता, ते वासराचं वर्णन असं केलेलं आहे की प्रत्येक जण ज्याच्या घरामध्ये गायी आहे, ज्याच्या घरामध्ये वासरू आहे, आणि ज्यानं ज्याला त्या वासरानं चाटलेलं आहे, म्हणजे एकदम प्रसंग वर्णन समोर होतं की एक छोटस वासरू, गोंडस वासरू आहे, त्या आपल्या हाताला चाटतंय, दूध पत्याला त्या तोंडाला फेस येत आहे, हे कसं काय सुचतं तुम्हाला असं इतकं वर्णन? म्हणजे सर ते सगळं पाहिलेलं आहे ना, अनुभवलेलं आहे ना, त्याच्यासाठी कल्पना करायची गरज नाही ना. म्हणून ते सगळं सुचत. म्हणून ते कविता शेतकऱ्यांच्या मुलांचे मुलं तर मित्र असतातच, पण शेतकऱ्यांच्या मुलाचे गाईची वासर, कुत्र्याचे पिल्ले, शेतातले काही प्राण्यांचे पिल्ले सगळेच त्याचे मित्र असतात ना. त्याच्यामुळे तो एक दोस्त असतो त्याचा. आणि तुम्ही आधी प्रश्न विचारला होता की अभ्यासक्रमात कोणकोणत्या कविता आहेत म्हणून, तर माझी पहिली माझ्या गावाच्या पाण्याची खोल जमिनीत झरे नावाची कविता होती. ती 1984 साली अभ्यासाला लागली. तिथपासून माझ्या कविता अभ्यासाला लागायला सुरुवात झाल्या. तीच कविता शिवाजी विद्यापीठाने 1986 साली अभ्यासाला लावली. तीच कविता गोवा सरकारनं 12वीच्या अभ्यासक्रमाला 2003 साली लावली. बाप ही माझी कविता 5वीच्या पुस्तकात 1999 साली पहिल्यांदा लागली. ती दुसऱ्यांदा 2005 साली लागली आणि तिसऱ्यांदा 2012 साली. म्हणजे एक कविता 3 वेळा पुन्हा पुन्हा अभ्यासाला लागली. आणि दुसरी गावाकडे चल माझ्या दोस्ता ही अत्यंत लोकप्रिय कविता, तिचं दुर्दैव असं की ती एकदा मॅट्रिकला लागली, काहीतरी वाद उद्भवला आणि ते पुस्तकच रद्द झालं. म्हणजे एक कविता 3 लागते आणि एक मुलांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यानंतर रविवार ही कविता 1997 साली माझी राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान जे दिल्लीच आहे देशभरातल्या मुलांसाठी, त्यांनी कापणी नावाची कविता अभ्यासाला लावली होती. आणि कर्नाटकच्या अभ्यासक्रमामध्ये 2004 साली माझी हिरा नावाची कथा होती. आणि सध्या कर्नाटकच्या अभ्यासक्रमात माझी गुराखी नावाची कविता अभ्यासाला आहे. आता ह्याच्या अभ्यासाला कविता आहेत ना, या अभ्यासाला कविता लागल्यामुळं कवी सर्वदूर पोचत असतो. म्हणजे विद्यापीठाला कविता लागली तर फार तर 150-200 किंवा 300-400 पोरांपर्यंत पोहोचतो, पण जर शालेय अभ्यासक्रमात कविता लागली तर तो जवळजवळ कोट्यवधी मुलांपर्यंत पोहोचतो. म्हणून शालेय अभ्यासक्रमात माझ्या कविता लागल्यामुळं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो, मला एक ओळख निर्माण झाली. माझं सोडा,
मर्डेकर केशवसुत यांच्यासारखे कवी हे सुद्धा लोकांना माहीत झाले नसते जर ते अभ्यासक्रमात लागले नसते तर ते समीक्षकांपुरते आणि विद्वानापुरतेच मर्यादित राहिले असते पण शालेय पाठ्यक्रमात लागल्यामुळे ते पिढ्या पिढ्यांपर्यंत मिळालेले आहेत आणि योगायोगाचा भाग असतो कुठली कविता झळाळून उठेल ते सांगता येत नाही कुणाची कविता झळाळून उठेल सांगता येत नाही एका संपूर्ण पिढीला कविता कवित घेऊ शकते तेही सांगता येत नाही त्याच्यामुळे माझ्या अनेक कविता लागल्या पण बाप ही कविता एकमेव अशी आहे की जिनं तीन पिढ्या कवित घेतलेल्या आहेत मी तुमच्या बाप या कवितेकडे येणार आहे परंतु सर्वात शेवटी येणार आहे सर मला सगळ्या महाराष्ट्राला त्यालाही काही योगायोग असतात समजा ती कविता 10 वर्ष आधी अभ्यासक्रमाला लागली असती एवढी लोकप्रिय झाली नसती ती कविता आणखी उशीर अभ्यासक्रमाला लागली असती एवढी लोकप्रिय झाली नसती पण जेव्हा शेतकरी संपूर्ण दुःखात महाराष्ट्राचं वर्तमान त्या कवितेमध्ये आलेलं होत हा सर आवाज येतोय माझा सर मला असं विचारायचंय सर आवाज येतोय माझा सर माझा आवाज येतोय हॅलो हॅलो सरांना काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम आलेला दिसतोय हॅलो हा सर हॅलो सर आवाज येतोय माझा सर आवाज येतोय नाही सर तुम्ही काय होते कव्हरेज कमी हो येतोय कव्हरेज कमी असल्यामुळे ऑटोमॅटिक मीटिंग बंद पडते आणि पुन्हा तुम्ही जॉईन होताय ठीक आहे असू द्यात आता तुमचा आवाज येतोय का माझा आवाज येतो तुम्हाला सरांचा पुन्हा संपर्क आपला होत नाहीये सरांच्या अभ्यासक्रमातील कविता आपण पाहिलेल्या आहेत की बाप कविता असेल किंवा तुम्ही आता दोस्त कविता असेल तर सरांनी ज्या ज्या कविता सांगितलेल्या आहेत त्या कविता संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी अभ्यासलेल्या आहेत म्हणलेल्या आहेत आपल्या मुखपाठातून किंवा प्रत्येक शिक्षकानं या ठिकाणी शिकवलेल्या आहेत तर सरांचा येतोय का आवाज सर हो आवाज येतोय आता यायला लागला तुम्ही जर थोडं सर गॅलरीत वगैरे आवाज येतोय हो आवाज येतोय व्हिडिओ बंद आहे तुमचा हा सर हा हॅलो हा सर बोला व्हिडिओ बंद आहे म्हणून बोला तुम्ही बोलत राहा सर आता येऊ द्या व्हिडिओ सुरू आहे सर माझा ओके ठीक आहे सर मला आपल्याला ओके मला असं विचारायचं सर आपल्याला की कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे नेमके काय नाही आपला एक मुद्दा संपून हा तुम्ही हा मी आपल्याला पुढच्या बाप या कवितेकडे मी घेऊन जाणार आहे सगळ्यात शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी कारण त्या कवितेविषयी खूपच उत्सुकता माझ्याही मनात आहे आणि सर्व शिक्षकांच्या मनात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे की ती कविता तुम्हाला कशी सुचली असेल किंवा काय या गोष्टी आपण त्या कवितेकडे मी नंतर येणार आहे मला एक गोष्ट सांगा की कवितेचे रसग्रहण म्हणजे नेमके काय करावे कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे नेमकं काय करावं आवाज
ते आपोआप म्यूट होतोय सर सारखा सारखा. हा ते काय होतंय, तुम्हाला कव्हरेज कमी असल्यामुळे तुम्ही तुमची मीटिंग लेफ्ट होतीये आणि पुन्हा जॉईन होतीये, असं ते कंटिन्यू करा सर. हा कारण एवढा कधी अडथळा आला नाही आतापर्यंत. कवितेचं रसग्रहण करणे म्हणजे नेमकं काय? कवितेचं रसग्रहण. हा कवितेचं रसग्रहण म्हणजे त्या कवितेमधला आशय समजून घेणं, त्या कवितेची भाषा समजून घेणं, त्या कवितेची कवीची भावना समजून घेणं, अशा अनेक अंगानं त्या कवितेचं रसग्रहण करता येतं. पण मुलांच्या पातळीवर जे त्या कवितेचं रसग्रहण आपण आशयाच्या अंगानच जास्तीत जास्त करत असतो मुलांच्या साठी म्हणून. आता प्रत्येक कविता ही बरोबर रसग्रहण मुलांच्या पद्धतीनं आपण त्यांना शिकवायला पाहिजे. प्रत्येक कविता ही अभिनयुक्त म्हणावी का? आपलं मत काय याबद्दल? साभिनय कुठपर्यंत म्हणावी? फार फार तर चौथीच्या मुलांपर्यंत. चौथीच्या वर मुलांसाठी साभिनय म्हणण्याची गरज नाही, ती चालीवर म्हणण्याची गरज आहे. मॅट्रिक पर्यंत जर ती चालीवर म्हटलं तरी चालतं, पण साभिनय शिक्षण हे चौथी पर्यंतच ठीक आहे ना. चौथी नंतर मुलांना अभिनयासह शिकवायची गरज नसते, आशय त्यांच्या लक्षात येऊ लागलेला असतो. तुम्ही ती चालीवर म्हणून शिकवली तरी चालतं. काय होतं की ज्यावेळेस आमच्याकडे वार्षिक तपासण्या असतात, तुम्ही पण आपणही शिक्षक आहात, मग ठरलेला मॅटर असतो की एक कविता म्हणायचं, एक पॅरेग्राफ म्हणून दाखवायचा. मला आठवतंय चांगलं, मी सातवीला आठवीला असेल त्यावेळेस आमच्या सरांनी आमच्या मराठीच्या शिक्षकांनी तोंडी परीक्षा घेण्यासाठी एक कविता आणि एक पॅरेग्राफ एक उतारा मला पाठ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ करायला दिला होता. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की कवितांचे पाठांतर याविषयी आपण काय बोलाल, की मार्गदर्शन थोडंफार कराव्या, कशा कराव्या, करणं महत्वाचं आहे का, नाही केलं तर चालतं का, की कशा पाठ होतात त्या? सर मला तर सगळ्या कविता पाठ होत्या, म्हणजे माझं पाठांतर इतकं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी सातवीच्या वर्गात असताना संपूर्ण भगवद्गीता संस्कृत मधून 700 श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय पासून यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम पर्यंत. आठवीच्या वर्गात असताना मला संपूर्ण चक्रधर स्वामीचा दृष्टांत पाठ पाठ होता. मी नववीच्या वर्गात असताना मला संपूर्ण बहिणाबाई चौधरींच्या 52 कविता पाठ होत्या. आणि मी मॅट्रिकला असताना पहिलीपासून मॅट्रिकच्या सगळ्या कविता पाठ होत्या आणि जात्यावरच्या 2000 ओव्या मला पाठ होत्या. मला पाठांतर कसं होतं माहितीये का? पाठांतर कसं होतं, एवढं पाठांतर तुमच्या आतून मनातून असलं ना की ते पाठ होतं, आणि तुम्हाला बळजबरीनं गोठायला लावलं ना की ते पाठ होत नाही. त्याच्यामुळे माझं एवढं पाठांतर होतं. सर मी तुमच्या 2-3 मुलाखतींमधून ऐकलंय की तुम्ही आईकडून आजीकडून तुम्ही जात्यावरच्या ओव्या शिकलात. आम्हाला आमच्या सर्व प्रेक्षकांना एक 2-3 वाक्यांची एक जात्यावरची ओवी छोटीशी म्हणून दाखवल का? जात्यावरची ओवी? मला तर किती हजारो ओव्या पाठ आहेत, त्याच्यामुळे किती ओवी म्हणून दाखवायची? आता आम्हाला तर ओव्या पाठ नाहीयेत, परंतु तुम्ही कोणतीही एक ओवी 2-3 वाक्याची. कलाची आणि रुक्मिणीची प्रेम कथा जी माझ्या आईनं माझ्या कवितेमध्ये सांगितलेली आहे ती कविता मी तुम्हाला सांगतो. विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ती लोण्यानं, खरं सांगा मही आण जना तुमची हो कोण. विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू, आपुल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू. रुक्मिणी म्हणते देवा तुम्हाला लाज थोडी, गादी फुलांची सोडून वाकळाची काय गोडी. रुक्मिणी म्हणते देवा तुमचा येतो राग, आणि तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचे डाग. क्या बात आहे. अशा कितीतरी ओव्या विठ्ठलाची, रुक्मिणीची आणि आमच्या जनाबाईची, ही 3-dimensional लव्ह स्टोरी माझ्या आईनं सांगितलेली आहे. आणि आमच्या इकडच्या विद्यापीठानं पहिल्यांदा नांदेडला जेव्हा विद्यापीठ निघालं त्या विद्यापीठानं पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर या परिसरातली पहिली कविता म्हणून ह्या 4 ओळी छापल्या होत्या. माझी आई कुठल्याही विद्यापीठात गेलेली नव्हती, पण एक नवीन निघालेलं विद्यापीठ माझ्या आईच्या दारात आलं की बाई तुझ्या 4 ओव्या दे, आम्हाला त्यांची गरज आहे. त्याच्यामुळे मी पोरांना नेहमी सांगतो की जात्यावरच्या ओव्या हे मोठं धन आहे, तुम्ही तुमच्या आईकडून ते गोळा करून ठेवा. आता बऱ्याच आयांना पण ते पाठ नाही आहे, पण ज्या कोणी म्हातारे बाया आहेत त्यांनी गोळा करून ठेवलं पाहिजे.
सर मला कारण आपला वेळही संपत आलेला आहे, संपत म्हणजे आपल्याला योग्य वेळी आपण चाललोत, मला तुम्हाला बाप ही कविता कशी सुचली आणि त्या कवितेची मूळ चाल काय आहे हे आमच्या सगळं एटीएमएस संपूर्ण महाराष्ट्राला आज तुम्हाला सांगायचं. सर मी जेव्हा शहरामध्ये पहिल्यांदा गेलो आणि शहरातल्या मुलांनी माझे कपडे, माझी कटिंग, माझं वागणं बोलणं पाहून माझी थट्टा मस्करी करायला सुरुवात केली आणि त्याच पोरांनी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मला विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष केला. त्या पोरांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी आणि त्यांनी माझी थट्टा का केली हे मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले तू असा असा दिसत होता, मी असा का दिसत होतो, मी असा का वागत होतो, माझे कपडे असे का होते हे त्यांना समजून सांगण्यासाठी मी त्यांना म्हटलं काटा कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आणि त्यांना गावाकडे घेऊन गेल्याच्या नंतर मी तिथं माझी प्रत्येक गोष्ट दाखवली, माझं शेत दाखवलं, माझ्या गाई दाखवल्या, माझी वासरं दाखवली, माझी माय दाखवली, माझा बाप दाखवला, माझी आजी दाखवली, माझा आजोबा दाखवला, माझा दादा दाखवली, माझी वहिनी दाखवली, या प्रत्येकाची कविता केलेली आहे मी. आणि गावाकडे नावाचं पुस्तकच आहे, त्या पुस्तकामधली बाप ही एक कविता आहे शहरातल्या मुलांना माझ्या बापाचा परिचय करून देण्यासाठी. म्हणजे माझ्या स्थितीची जाणीव शहरातल्या मुलांना व्हावी, ज्यांनी माझी थट्टा मस्करी केली होती त्यांना वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून ह्या कविता लिहिल्या होत्या. त्यातली ही एक बाप नावाची जी कविता आहे ती, त्याच्यातलीच रविवार नावाची कविता अभ्यासाला लागली होती, त्याच्यातलीच दोस्त नावाची कविता सध्या अभ्यासाला आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक प्रचंड महाराष्ट्रात गाजलं, आमच्या प्रकाशकांनी ते काढलं सुद्धा अतिशय सुंदर मनोविकासनं, निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाला होता. त्या पुस्तकातली ही कविता आहे. आणि तुम्ही विचारलं की कवितेच्या चाली, चालीचं काय सांगावं, महाराष्ट्रभर मी इतक्या चाली ऐकलेल्या आहेत की एका शाळेमध्ये मी गेलो तर तिथे त्यांनी मला कुठली चाल म्हणून दाखवी, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, म्हणजे डोली सजा के रखना, दुलहन बिठा के रखना, चालीवर त्यांनी ती म्हणून दाखवली. म्हणजे काय होतं, या दुसऱ्या एका शाळेमध्ये गेलो तर त्यांनी कविता कुठल्या चालीत म्हणून दाखवली, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, म्हणजे तुमचं ठेरे परदेशी कॅटोवाली, तुमचं ठेरे परदेशी सात कॅरे बावली. एक शाळा जरा जुन्या शिक्षकांची होती, साने गुरुजींनी काढलेली, उत्तूर गाव, गावाचं नाव वडी इंग्लज, कोल्हापूर जिल्हा. तिथल्या शाळेत मी गेलो तेव्हा तिथल्या गुरुजींनी आम्हाला कुठल्या चाली ती कविता म्हणून दाखवली, सीतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, शेतामध्ये माझी खोप. आणि एका संस्कृत शाळेमध्ये मी गेलो तेव्हा तिथल्या मुलांनी कुठली चाल म्हणून दाखवली माहितीये, तिथल्या मुलांनी चाल म्हणून दाखवली, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. म्हणजे संस्कृत श्लोकांच्या चालीवर सुद्धा अशा या चार चाली मी तुम्हाला प्रातिनिधिक सांगितल्या. आणि चार चाली का सांगितल्या, पहिली चाल ही डिस्को गाण्याची आहे, दुसरी चाल ही कव्वालीची आहे, तिसरी चाल ही भारतीय शास्त्रीय संगीतातल्या हिंदी चित्रपटातली आहे, आणि चौथी चाल ही वेदातल्या मंत्राची चाल आहे. या चार चाली का सांगितल्या, तर जगामध्ये संगीताचे जे चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश म्युझिक, सुफी म्युझिक, भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेद गायन, या चारही चालीमध्ये ही कविता का म्हणता आली. मला पूर्वी विचारतात की या चारही चालीत ही कविता कशी म्हणता येते, त्या चालीत कशी काय बसते ती, तर म्हटलं त्याचं कारण असं आहे की ज्या छंदात मी ही कविता लिहिली तो मराठीतला ओवी हा छंद आहे, तो छंद मराठीत निर्माण झालेला पहिला छंद आहे, तो त्या छंदाला आदिताल म्हणतात आणि तो छंद अत्यंत लवचिक असतो, ताणला तेवढा ताणता येतो, आखडला तेवढा आखडता येतो, म्हणून कुठल्याही चालीत ती कविता म्हणता येते. मग पोरं मला विचारतात सर तुमची चाल कोणती, तर मग मी पोरांना त्या चालीमध्ये माझी ती कविता म्हणून दाखवत असतो, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथ राब कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर,
काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, सीता मधी माझी खूप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, शेतामधी माझी खूप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, बाप फोड तो लाकड माय पेटविते चुल्हा, बाप फोड तो लाकड माय पेटविते चुल्हा, घामा मागल्या पीठाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहा, आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहा, सीता मधी माझी खूप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप। सर आपल्या या कवितेनं खरंच माझ्यासह आज संपूर्ण महाराष्ट्र भरातील जेवढे आपले प्रेक्षक किंवा जेवढे शिक्षक कविता त्यांनी ऐकली असेल ते प्रत्येक जण आपल्या बालपणामध्ये गेला असेल। मी स्वतः माझ्या बालपणामध्ये गेलो आणि मला चांगलं आठवतंय सर की आमचंही शेतामध्ये आमच्या आजोबांनी शेतामध्ये एक खोप केलेली एक छपरी केलेली होती आणि त्या काळामध्ये छपराच्या घराला दरवाजा असणं किंवा दरवाजा कशा प्रकारचा तर हे बोराटीची किंवा एखाद्या काट्याकुट्याची तशी एखादी खोप झाप केलेली असायची ती लावली जायची। बिलकुल सर खरंच तुमच्या या कवितेने ना बालपण म्हणजे माझ्याबरोबर संपूर्ण प्रत्येक जण आता आपल्या बालपणात गेला असेल। आपला बाप हा शेतकरी होता आणि ज्यांचे ज्यांचे बाप शेतकरी आहेत तो प्रत्येक जण आज आपल्या आपल्या बापाला आठवल्याशिवाय राहणार नाही की आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं होतं, आपला बाप आपल्यासाठी कसा कष्ट करत होता आणि आपण आज त्याच्यासाठी काय करत आहोत। मला पुढे बोलायचंय सर की आपण त्याच्यासाठी काय करत आहोत हेही प्रत्येकानं आज जाणून घेतलं पाहिजे। सर थोडस मी भावनेत तिथून बाहेर येतो। सर ही तुमची जी कविता मी त्यावेळेस मला चांगलं आठवते 11वी 12वीला होतो आणि आमच्या मळ्यातील मुलं आमची शाळा मळ्यातील मुलांना शाळा कशा असायच्या की 1-1 किलोमीटर होती असायच्या आणि सुगीच्या दिवसामध्ये असे त्या ज्वारीच्या रानातून पायवाट काढलेले असायचे, ते पोरं भियायचे आणि बऱ्याच अफवा वगैरे असायच्या। शाळा सुटल्यानंतर पोरं आहेत ना की तुमची कविता मोठ्या मोठ्यानं म्हणत असे वरडत निघायचे सगळ्या शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत जायपर्यंत। ह्या मी कविता बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत आणि स्वतः मी पण शिकवलेल्या आहेत। मला आपल्याला पुढे घेऊन जायचंय की बाप कविता ही लोकप्रिय होती आहे होती आहे आणि माझा आत्मविश्वास सांगतो असेल, तर तुमचा काय अनुभव हो याबद्दल? सर या कवितेच्या लोकप्रियतेचे किस्से माझ्याकडे इतके आहेत की मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्याच्यावर जवळजवळ 20 लेख लिहिलेले होते। या कवितेचं वैशिष्ट्य आहे की ही कविता एकाच वेळी शिक्षकांना आवडायची, विद्यार्थ्यांना आवडायची, त्यांच्या पालकांना आवडायची, त्याच्या भावा बहिणींना सुद्धा आवडायची। ही कविता अजूनही महाविद्यालयात गेलेली मुलं मी जेव्हा गॅदरिंगला जातो तेव्हा माझ्याबरोबर म्हणताना मला पाहायला मिळतात। ही कविता एकाच वेळी शेतकरी दिनाच्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षाचे सदाभाऊ खोत दोघांनीही स्वतःच्या फेसबुक पेजवरून शेतकरी दिनाच्या दिवशी ही कविता शेअर केलेली होती। या कविता अनेकदा फेसबुकवर किंवा याच्यावर मुलं ह्या कवितेचा फोटो टाकतात आणि त्याच्या खाली एक ओळ लिहितात, म्हणजे ही कविता शिकून गेलेले आता कॉलेजमध्ये असलेले शेतात काम करणारे मुलं त्या खाली सारी एक ओळ लिहितात आणि माझ्याच काळजात कालवल्यासारखं होतं। या कवितेचा त्या पुस्तकातला फोटो टाकतात आणि खाली लिहितात गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी, म्हणजे इतकी भावुक होऊन या कवितेविषयी मुलं बोलताना मला आठवतात। सर ही कविता 7 कोटी मुलांना पाठ होती। तुम्ही म्हणाल की 7 कोटी आकडा कुठून काढला,
तर ही कविता अभ्यासाला लागल्याच्या नंतर मी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला विचारलं होतं की पाचवीला किती पुस्तकं असतात, किती विद्यार्थी असतात. त्यांनी सांगितलं 35 लाख. आणि ही कविता 21 वर्ष अभ्यासाला होती, म्हणजे 7 कोटीपेक्षा जास्त मुलांनी ती अभ्यासली. पण तुम्ही म्हणाल की मग प्रत्येकाला पाठ होती कस काय, तर सर ही कविता प्रत्येक मुलाला पाठ असायचीच. म्हणजे दुसरी म्हणून जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये आजही जातो गॅदरिंग मध्ये कवितेच्या 2 ओळी म्हणतो, पुढची सगळी कविता मुलं म्हणायला लागतात. आणि या कवितेचा सगळ्यात जास्त मोठा जो किस्सा आहे लोकप्रियतेचा, मी तुम्हाला सर आवर्जून सांगेल की घाट नांदूरच्या शाळेमध्ये मी गॅदरिंगला गेलो होतो आणि तिथून परत येताना आंबेजोगाईकडं रस्त्यात भर मध्यावधी, म्हणजे घाटनांदूर पासून 10 किलोमीटर आम्ही पुढे आलो, तिथून पुढे आंबाजोगाई 10 किलोमीटर होती, किर्र रान भर डोंगर आणि रात्रीची वेळ, आणि मला डोंगरातून कविता ऐकायला आली, शेतामध्ये माझी खोप मला बोराटीची झाली. म्हटलं माझी कविता मुलांना तर आवडतेच आवडते, पण महाराष्ट्रातल्या भूतांना पण आवडते की काय. म्हणून मी शेजारच्या सरांना विचारलं जे माझ्यासोबत होते फडसर, फडसरांना म्हटलं फडसर पास एखादं गाव आहे का, शाळेची गॅदरिंग सुरू असेल तर मुलं ही कविता म्हणतात. ते म्हणाले सर नाहीये, इथे एक तांडा आहे. म्हटलं तांड्यावर शाळा आहे काय, म्हणाले नाही. म्हटलं मग कविता कोण म्हणते, तर ते म्हणाले तो जो मिनमिनता प्रकाश दिसतोय तिथून आवाज येतोय. म्हटलं आपली गाडी जाते का, तर आमची गाडी घेऊन आम्ही तिथे गेलो सर, तर अक्षरशः आदिवासीच्या लग्नामध्ये नवरदेव नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. हिरव्या हिरव्या पानाखाली नवरदेव नवरी बसलेले होते आणि करवल्या हातात माईक घेऊन गाणं म्हणत होत्या. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बापा. किती कविता लोकप्रिय होती, म्हणजे वाड्या तांडीवर सुद्धा लोक म्हणायचे ती कविता. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपली वेळ संपत आलेली आहे. मला आता इतकं टेन्शन आलंय की खालून, म्हणजे आपले प्रेक्षक व्ह्यूअर्स म्हणतायत की वेळ वाढवा, बंद करू नका कार्यक्रम. सर मला असं म्हणायचंय की ज्यावेळेस आपण वर्गामध्ये आता अभ्यासक्रमातील कविता आपण पाहिलेली आहे, आता अभ्यासक्रमातील कविता आणि कवी त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात. काल आपण वीरा राठोडांना पण पाहिलं, ते एक आहेत. परवा दासू पण होता. तर मग हो परवा दासू सरांना आज तुम्ही ही कडी संपवत आहात. म्हणजे सुरुवात आपण जी केली होती की 5 वाजता हो, त्यानंतर आपण दुसरी कडी घेतली होती कविता मनामनातील, आणि आज अभ्यासक्रमातील कविता आणि कवी. तर ज्यावेळेस कवितांचं निवड होते अभ्यासक्रमामध्ये, त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं की कोणत्या प्रकारच्या कविता त्याच्या असाव्या मध्ये पाठ्यक्रमामध्ये. तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे मुलांच्या सहज आकलन होतील, त्यांना सहज कळतील, त्यांना गुणगुणायला आवडतील आणि त्यांच्या संपूर्ण मनामध्ये उतरतील अशा कविता अभ्यासक्रमात असायला पाहिजे. आता अर्थात अभ्यासक्रमात कविता लावताना आज सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. सर्व जातीच्या कवींच्या कविता असाव्यात, सर्व धर्माच्या कवींच्या असाव्यात, सर्व प्रांतातलं कव्हर व्हावं, ते सगळं व्हायलाच पाहिजे घटनेप्रमाणे. पण हे सगळं कव्हर करता करता देखील सगळ्यात जास्त कव्हर करावं ते म्हणजे मुलांचं मन. मुलांचं मन आधी कव्हर करावं आणि बाकी सगळ्या गोष्टी कव्हर करून कवितांची निवड करायला पाहिजे. मुलांच्या मनात उतरतील अशा कविता प्रामुख्याने मॅट्रिक पर्यंत. मॅट्रिक नंतर तुम्ही त्यांना मुक्त छंदातल्या कविता ठेवा, तुम्ही त्यांना विद्रोही कविता ठेवा, क्रांतिकारी कविता ठेवा, ते मॅट्रिक नंतर काहीच हरकत नाही. मॅट्रिक पर्यंत मुलांचं वय हे केवळ संस्कारक्षम वय असतं, त्याच्यामुळे त्या काळापर्यंत मुलांना गुणगुणता येतील अशाच कविता शक्यतो असाव्या. अगदी अगदी सर. सर आपल्याला प्रेक्षकांचे खूप प्रश्न आलेले आहेत, परंतु त्याच्या अगोदर मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आमच्या पालकांसाठी शिक्षकांसाठी ज्यावेळेस माझ्या वर्गातील मूल कविता लिहायला लागतं किंवा शब्द लिहायला लागतं, शब्दबद्ध कविता करायला लागतं, वाक्य लिहायला लागतं, यमक जुळवायला लागतं, तुमचा अनुभव असा आहे की तुमचे पालक हे शिकलेले नव्हते, आज बरेच पालक हे शिकलेले आहेत. या पालकांनी किंवा शिक्षकांनी आपल्या समोरील विद्यार्थ्याचं किंवा मुलाचं कवीपण कसं जपावं. कवीपण जपण्यासाठी एकतर त्याचं कौतुक करावं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याची आवड लक्षात घेऊन त्याला सगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात यावी. त्याला बालकविता संग्रह द्यावेत, मराठीचे महत्वाचे कवी त्याच्या वाचनात येतील याची व्यवस्था करावी, त्याच्याकडून ते वाचून घ्यावेत, त्याला ती गोडी निर्माण होण्यासाठी त्याच्याबरोबर आपणही त्या कविता गुणगुणाव्यात,
मुलांना जर घडवायचं असेल तर त्यांच्या भोवती सतत कविता ठेवली पाहिजे, जितकी जागती ठेवली पाहिजे, त्यांना कविता उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सर मी आपल्याला आपले जे व्यूअर्स आहेत त्यांच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जगदीश कुडे जालना येथून आपल्याला विचारतायत, खूप प्रश्न आहेत म्हणून सर मी आता या ठिकाणी आपल्याला 20-25 मिनिट जाऊन लागणार प्रश्नांना. चालेल. काटा त्याच्याच का पायी, काय केलं त्यानं पाप. जगदीश कुडे विचारतात जालना येथून, काटा त्याच्याच का पायी, काय केलं त्यानं पाप, या दोन ओळीने श्रीराम तांडा शाळेला प्रेरणा दिली. जगदीश कुडे असा शिक्षक आहे की बालरक्षक चळवळ महाराष्ट्रातील पहिला बालरक्षक शिक्षक आहे आणि त्यांनी त्या ठिकाणची श्रीराम तांडा ही शाळा खूप अप्रतिम अशी बनवलेली. सर कामगारांच्या मुला सर आपण या दोन ओळींवर आपल्या शब्दात मार्गदर्शन कराल. सर या कवितेनं माणसं घडली याचा मला खूप आनंद वाटतो. कुडे सरांची बातमी मला एकदा व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवली, मग मला कळलं की या कवितेनं संपूर्ण तांड्याला एवढी मोठी प्रेरणा दिलेली होती. सर एकदा फेसबुकवर मी नोंद वाचली होती, एका मोठ्या अधिकारी झालेल्या IAS अधिकारी झालेल्या एका माणसाने ती नोंद लिहिली होती. मी त्याचं नाव नोंदवून घ्यायचं विसरून गेलो. त्या माणसानं असं लिहिलं होतं की शाळेमध्ये मी जायचो, त्याचे वडील संपूर्ण गावाचे गुरं राखायचे, शिवेवर झोपडी बांधून राहायचे, वडील आणि मुलगा दोघंच राहायचे. वडिलांची इच्छा होती मुलांना शिकावं, तो शाळेत यायचा, पण त्याचं शाळेत अजिबात मन लागायचं नाही. कोपऱ्यामध्ये बसून खाली मान घालून तो फक्त तिथं शाळेमध्ये बसून राहायचा. पण त्यांनी असं लिहिलं की ज्या दिवशी बाप कविता वर्गात शिकवली त्या दिवशीपासून वर्गात माझं मन लागू लागलं आणि मी शिकायला लागलो आणि मी आज मोठा अधिकारी झालो. त्यांनी मुद्दाम माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, माझी सरांची अजून भेट नाही पण सराच्या कवितेनं मला शिक्षणाची कशी प्रेरणा दिली आणि त्या दिवसापासूनच मी शिक्षणाची गोडी माझ्यात कशी निर्माण झाली, तोपर्यंत माझ्या शाळेत अजिबात कसं मन लागत नव्हतं, हे कुडे सरांचा अनुभव तसाच आहे. क्रांतिकारी काम आहे सर कुडे सरांचं, मला माहित आहे त्यांनी काय मेहनत घेतली तांड्यावर जाण्यासाठी. असे अनेक शिक्षक आहेत माझ्या समोर, पण कुडे सरांचा प्रश्न असल्यामुळे मी सांगतो की फारच मोठं काम आहे कुडे सरांचं. लादिवासी मुलांना, हे साने गुरुजीचे सगळे वंशज आहेत सर, त्या मुलांचा शेंबूड पुसून, त्या मुलांना सावली धरून, त्या मुलांना घास भरून, त्यांना शिकवणारे हे जे शिक्षक आहेत ना, हे साने गुरुजीच आहेत नव्या युगाचे. कुणी एवढं करत नाही सर, अशी कमी आहेत, पण अशी काही आहेत उदाहरणं आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो सर. जगदीश हा आमचा एक उदाहरण आहे. आमच्याकडे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रामध्ये असे हजारो शिक्षक आहेत जे स्वतःच्या लेकरांच्या शाळेतील लेकरांची माय बनवून त्यांना वागवत आहेत. सर पुढचा प्रश्न आहे, तुमची सगळ्यात आवडती कविता कोणती, एका शब्दामध्ये सांगा. जन्म हे प्रश्न विचारला योगेश आहेर औरंगाबाद यांनी. तुमची आवडती कविता जन्म म्हणजे माझ्या जन्माची ती कथा आहे. कविता आहे का सर ती? हा म्हणजे माझ्या जन्माची कथा त्या कवितेत सांगितलेली आहे. तर ऐकायला आवडेल सर मला, सगळ्यांनाच ऐकायला थोडी ऐकायला आवडेल. तर आपण काय करूयात, ही कविता सगळ्यात शेवटी घेऊयात. त्याचं कारण असं की कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही. ओके ठीक सर. सर आपले कवी म्हणून कोणास आदर्श मानते? सुवर्णा बोरगावकर सोलापूर इथून विचारताय. माझं पहिलं मॉडेल जात्यावरची ओवी, दुसरं मॉडेल बहिणाबाई चौधरी आणि नंतर पाठ्यपुस्तकातले कवी तिसऱ्या क्रमांकावर येतात. पहिला क्रमांक जात्यावरची ओवी, दुसरा क्रमांक बहिणाबाई चौधरी आणि तिसरा क्रमांक छापील पुस्तकातले कवी. नितीन अंतरकर औरंगाबाद येथून विचारतायत, शाळेतील लहान मुलांना कविता लेखनास प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत? त्यामध्ये त्या शिक्षकांनी अनेक कविता छान छान त्यांच्या कानावर घातल्या पाहिजेत. म्हणजे अभ्यासक्रमात असो नसो, अभ्यासक्रमाबाहेरच्याही मुलांवर संस्कार करणाऱ्या कविता शिक्षकांनी जर मुलांना म्हणून दाखवल्या तर काही नाही ना, ते ह्याच्यातूनच मुलं घडत जातात. त्यांना प्रेरणा देण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या कविता त्यांच्या कानावर जाणं हे आवश्यक आहे. संजय जगताप कोल्हापूरहून विचारतायत, अरे वा त्या काळी वडिलांनी तुमची प्रतिभा ओळखली, आताच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? पालकांना, आजचे पालक खूप सजग झालेले आहेत, खूपच सजग झालेले आहेत, पण कशाच्या संदर्भात? तर मुलांना जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या संदर्भात. मार्क ओरिएंटेड सजगता पालकांच्या मध्ये आहे, पण सरांनी प्रश्न मुद्दाम विचारला असणार की अशा प्रकारे मुलांचा कलागुण ओळखून
त्याला सपोर्ट करणारे पालक कमी आहेत, तर पालकांनी आपल्या मुलाचे कलागुण जर त्याच्यामध्ये असतील तर ते ओळखून त्याला सुद्धा प्रेरणा दिली पाहिजे. नितीन गबाले औरंगाबादून विचारतायत, प्रश्न असा आहे, सरांच्या कविता खूप मोठ्या आवडीनं आमची मुलं गातात, सरांच्या कविता छान चालीवर गाता येतात तुमच्या कविता, पण सर आजकालच्या बऱ्याच कविता चालीवर गाता येत नाहीत, यावर आपले मत काय? तेच सांगितलं की गाता येणाऱ्याच कविता शक्यतो शालेय पातळीवर अभ्यासक्रमात असाव्यात, कारण त्याच्यावर मुलं गुणगुणतात. त्यांचं वय असं आहे की त्यांची बुद्धी मुक्त छंदातल्या कविता किंवा मी सांगितलं ना की फार हार्ड. मी याचं पण उदाहरण सांगितलं की संतांच्या सुद्धा अवघड कविता, म्हणजे तुकारामाचा अभंग आमच्या अभ्यासाला होता पण ते हाती धरिली पाटी, कदाचित ती शिक्षकांना कळत असेल पण मुलांना नाही कळत ती कविता. आणि सहज कळणारी कविता मी तुम्हाला सांगितलं ना, शेख बाबा महम्मदाची, की तिच्यामध्ये विरोधाभास असल्यामुळं, गंमत असल्यामुळं, कधी काही तुपरोटी, कधी राई अर्धपोटी, कधी निजे गादीवरी, कधी घोंगडी अंथरी, अशा कविता चटकन लक्षात राहतात. त्याच्यामुळे शक्यतो अवघड आशयाच्या दृष्टीनं आणि मुक्त छंदातल्या कविता, निदान मॅट्रिक पर्यंत एखादी दुसरी ठीक आहे, पण जास्तीत जास्त कविता लयबद्ध असाव्यात. त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो बरोबर आहे की गुणगुणता येणाऱ्या कविता असल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे अनिल माळे यांनी विचारलेला आहे की जो तुमच्या संदर्भामध्ये वेळोवेळी ज्यावेळेस आमच्या शिक्षकांच्या कविता संदर्भात किंवा विविध तुमचा विषय निघतो त्यावेळेस एक तुमच्या विषयी असं असं बोललं जात होतं, तर असा प्रश्न आहे की प्राचार्य राम शेवाळकर गमतीने तुम्हाला म्हणाले की तुमची बाप कवी बाप ही कविता पाचवीला पोचलेली आहे, हे बरोबर आहे का? हो सर, हो सर. त्याचं कारण असं आहे की राम शेवाळकरच त्यावेळेस बालभारतीचे अध्यक्ष होते, त्यांनीच माझी कविता अभ्यासक्रमाला लावली. पुण्याला एका साहित्य संमेलनात मला भेटले, माझी कविता ऐकून मला म्हणाले अरे तू एवढ्या चांगल्या कविता लिहितोस, मुलांसाठी कविता लिहित नाहीस का? म्हटलं सर लिहितो, योगायोगानं ते गावाकडं नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, ते त्यांच्याजवळ दिलं. मी म्हटलं सर हे माझं लहान मुलांचं पुस्तक, मला माहित नव्हतं की ते ती कविता अभ्यासाला लावणार आहे. त्यांनी बाप कवितेची निवड किती नेमकेपणानं केली पहा तुम्ही, म्हणजे नेमकी अशी कविता निवडली की जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये लोकप्रिय झाली, म्हणजे ती शेवाळकरांची दृष्टी आहे. आणि मग मी शेवाळकरांना उत्सुकतेने विचारलं की सर आता अभ्यासक्रमात माझी कविता लावली म्हणजे किती पोरं तिचा अभ्यास करणार आहे, तेव्हा शेवाळकर मला त्या पद्धतीने म्हणाले की इंद्रजीत तू आता काळजी करू नकोस, तुझी कविता आता महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेली आहे. आणि पाचवीला पुजणे हे तुम्हाला माहिती आहे की ते गोष्ट केल्याशिवाय पुढे जाता न येणे, ते म्हणाले पुढच्या अनेक पिढ्या बाप कविता शिकल्याशिवाय पुढे जाणार नाही म्हटलेले होते. आमीन चव्हाण अमरावतीहून विचारतायत, मराठी भाषा समृद्ध करणारं एक साधन म्हणून कवितेची काय भूमिका असेल? बरं, मराठी काय प्रश्न, मराठी भाषा घडवताना कवितेची काय भूमिका असली पाहिजे? मराठी भाषा घडवताना कवितेची काय भूमिका असली पाहिजे? भाषा घडवणं हे तसं कवितेचं काम नसतं, किंवा कवितेतूनच भाषा घडत असते, दोन्ही परस्पर विरुद्ध अशी उत्तरं देता येतील मला. पण कवी जेव्हा लिहितो ना तो तेव्हा भाषा घडवण्यासाठी लिहित नाही, तो भावना घडवण्यासाठी लिहितो. भाषा घडवणं हे व्याकरण तज्ज्ञाचं, शास्त्रज्ञांचं, भाषा विज्ञानवाल्यांचं काम आहे. नितू सव्वाशे औरंगाबादून विचारतायत, सर कवी घडवता येतो की उपजतच असतो? दोन्ही गोष्टी असतात. उपजत त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी असते, उपजत त्याच्यामध्ये भावनिकता असते, पण त्या भावनिकतेला पोषण जर मिळालं, तशा प्रकारचं वातावरण जर मिळालं, तर तो आणखी उसळून वर येतो. म्हणून कवी जन्मतःही असावा लागतो आणि त्याला घडणावळही मिळायला पाहिजे, दोन्ही गोष्टींचा उपयोग होतो. नाशिक येथून जयदीप गायकवाड विचारतात, विद्यार्थ्यांना कविता लिहिण्यास यमक जुळवण्यास अवघड वाटते, यावर उपाययोजना काय सुचवाव्यात? विद्यार्थ्यांना यमक जुळवणं नाही अवघड वाटतो, आपल्या मोठ्या माणसांपेक्षा विद्यार्थ्यांना जास्त यमक जुळवता येतात आणि यमक जुळवूनच मुलं बोलत असतात, मजेशीर असतात मुलं, मुलांना नाही अवघड जात यमक जुळवायला. पुढं रोहिणी चव्हाण अमरावतीहून विचारतायत, ओव्यांचा समावेश पाठ्यपुस्तकात असावा का आणि कोणत्या असावा? या सदरील शिक्षिका ह्या बालभारती मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्याही आहेत. बरं, बिलकुल असावा. आणि अगदी पहिलीपासून तुम्ही जात्यावरची ओवी टाकू शकता, फक्त ती ओवी निवडताना, ओव्या सगळ्यात सोप्या असतात, पण ती ओवी निवडत असताना कुठल्या वर्गातल्या मुलांना ती ओवी अभ्यासाला लावायची त्याच्यावरून तिची निवड करावी, म्हणजे त्या ओव्यांमधले जे विषय आहेत ते त्या वयाच्या मुलांना आवडणारे असे विषय असावे. आता अगदी पहिलीच्या मुलाला सुद्धा रांगणाऱ्या बाळावरच्या ओव्या आहेत,
अंगणामध्ये बाळ रांगतंय त्याच्यावरच्या ओव्या आहेत, पहिलीच्या मुलाला सुद्धा तुम्हाला अभ्यासाला ठेवता येतील. आणि मी सांगितलेली ही प्रेम कथा जी आहे ती तुम्हाला मॅट्रिकच्या मुलाला अभ्यासाला ठेवता येईल, विठ्ठलाची आणि रुक्मिणीची. विचारताय पूर्वीच्या कविता आणि आताच्या कविता यात मुख्यत्वे करून कोणता फरक आहे असे तुम्हाला वाटते तुमच्या काळात कविता आणि आताच्या कविता? आणि आताच्या कविता म्हणजे मी ज्या म्हणजे ज्या काळात मी शिकत होतो तेव्हाच्या आणि आताच्या कविता म्हणताय? हा, मी शिकत असताना ज्या कविता आम्हाला अभ्यासाला होत्या त्या प्रामुख्यानं मी ज्यांचा उल्लेख केला त्या मला जवळजवळ 25 कविता पाठ आहेत मी शिकत असतानाच्या काळातल्या. आणि त्या कशामुळे पाठ आहेत तर प्रामुख्यानं अशाच प्रकारचा विचार घेऊन त्यांनी त्या अभ्यासक्रमाला ठेवलेल्या होत्या. पण आता अभ्यास मंडळावर एवढ्या प्रकारची दडपणं असतात आणि एवढ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की त्याच्यातून नेमकं मुलांचा विचारच बाजूला जातो आणि इतरच विचार जास्त येतात. त्याच्यामुळे मुलांचा विचार जास्त करूनच कविता नेहमी अभ्यासाला ठेवल्या पाहिजेत. खूप प्रश्न आलेले सर, मला आता प्रश्न कोणता घ्यावा हा कळेना. वैशाली साब्दे औरंगबादून विचारतायत, कवितांना अशा चित्रपटाच्या चाली लावून पाठांतर केल्याने त्या मुलांपर्यंत पोहोचतात कि त्या कवितेचा आधी समजल्यावर त्या मनात राहतील? नाही, मला तुमचा प्रश्न पूर्णपणे ऐकता नाही आला. पण कवितेला चित्रपटाच्या चाली लावून, हा बरोबर बोला, तुमचा आवाज येत नाहीये सर. हा बरोबर बोला. कवितेला चित्रपटाच्या चाली लावणे, बोला 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 बोला. हा, कवितांना चित्रपटाच्या चाली लावून मुलांना शिकवण्याचा हरकत नाही, कारण शिक्षक हे काही संगीतकार नसतात. कुठल्या संगीतकारानं जर त्या कवितेला चाल लावून रेकॉर्ड केली तर ती मुलांना सांगणं शक्य असतं. शिक्षक स्वतः संगीतकार नसल्यामुळं शिक्षकांना कुठल्या तरी चालीत ती कविता म्हणून दाखवावी लागते. एखादी जुन्या कवितेची चाल, एखादी लोकगीताची चाल, नाहीतर एखाद्या चित्रपटाच्या गाण्याची ही चाल म्हटलं तर चालेल. फक्त ती बिभत्स गाण्याची चाल असू नये, चांगल्या गाण्याची ती चाल असावी. बिभत्स गाण्याच्या चालीवरून जर कविता शिकवली तुम्ही तर मुलांच्या मनावर त्याचा जो परिणाम होणार आहे तो परिणाम वेगळा होतो. म्हणून शक्यतो चांगल्या भावनेचं गाणं निवडून त्या गाण्याच्या चालीवर ती कविता. अगदी जुन्या काळापासून ते मला माहित आहे की जुन्या काळापासून ह्या कविता अशा प्रकारे म्हणण्याची पद्धती होती. मी तुम्हाला ज्या कविता सांगितल्या ना त्या कवितांच्या चाली म्हणजे माझ्या आधीच्या पिढीतले लोकही चित्रपटाच्या गाण्याच्या चालीवरच कविता म्हणायचे ना. हो हो. इक परदेशी मेरा दिलेले गया हे जेव्हा चाललो कोपरी. बोला सर. नाही, एक परदेशी मेरा दिलेले गया होता ना या, ते गाणं तेव्हा फार लोकप्रिय होत. त्या गाण्याच्या चालीवर त्या पिढीतले लोक कविता म्हणून दाखवायचे ना. आमची या झोपडीत माझ्या जी कविता आहे ना ती त्याच चालीवर म्हणून दाखवताना मी ऐकलेली आहे. सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, ऐ दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, है कौन वो मुसाफिर जो तुझ पे छा गया. म्हणजे तुकोजी महाराजांच्या गाण्याला तरी चाल लावली होती, पण जुन्या चाली गोड होत्या, छान होत्या. सर, खूप महत्वाचा प्रश्न आलाय शरद मसाले बारामती यांचा. ते म्हणतात की भाषा विकासासाठी आनंददायी शिक्षण देणे महत्वाचे असते. कवितेमुळे हे शक्य होते. मग भाषा पुस्तकात कविता पाठांपेक्षा कमी का असतात? हा, कविता पाठांपेक्षा कमी असण्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जुन्या काळात कवितेचं प्रमाण जास्त असायचं, आजच्या काळात कवितेचं प्रमाण कमी झालंय. कारण इतके घटक मराठीच्याच पुस्तकात कोंबले जातात की हे मराठीच्या अभ्यासक्रमातून शिकवलं गेलं पाहिजे, ते मराठीच्या अभ्यासक्रमातून शिकवलं गेलं पाहिजे, आणि त्या सगळ्या कोंबाकोंबीमध्ये कविता बाजूला काढल्या जाते. आता आमच्यासारख्या कवींना हे आवडणार नाही, पण आम्ही भाषातज्ञ किंवा आम्ही शिक्षण तज्ञ नाही, त्याच्यामुळे अशा सूचना आम्ही करू शकत नाही. पण सरांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जास्तीत जास्त कविता अभ्यासाला असणं आवश्यक असतं. सचिन सूर्यवंशी उस्मानाबादेतून विचारतायत, खरा शेतात राबणारा प्रत्यक्ष कष्टकरी शेतकरी मोठा कसा करता येईल? त्याच्या मालाला भाव दिला की तो मोठा होऊ शकेल. सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्या त्यानं उत्पन्न केलेल्या मालाला भाव मिळत नाही. त्याच्या मालाला जर भाव मिळाला ना तर त्याच्या इतका मोठी कोणीच नाही.
पण त्याच्या मालाला भाव मिळू दिला जात नाही, त्याच्यामुळे तो मोठा होत नाही. त्याच्या मालाला भाव द्या, तो मोठा होईल. रोहिणी बुधवंत ठाण्याहून विचारत आहेत, कवी शाळेत भेटीला येऊ शकतात का आणि अशा भेटी मुलांसाठी किती उपयोगी ठरू शकतात? कवीचं अंतर लक्षात घेऊन ते सांगू शकतो आपण. जवळपास कवी असतील तर ते सहज येऊ शकतील, दूर असतील कवी तर ते स्वतःचे पैसे खर्च करून कसे येतील, त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. आणि म्हणून जवळपासचे कवी बोलवावेत. आणि आता हे साधन सोपं झाल्यामुळं ज्यांना तो आर्थिक खर्च करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ज्या पद्धतीनं आज मी तुमच्या समोर आलोय अशा पद्धतीनं मुलासमोर नेता येतं. म्हणून मी अनेक शाळेमध्ये याच्या आधी म्हणजे आवाजाच्या याच्यामध्ये म्हणजे मोबाईलवरून फोन करून मुलांशी संपर्क केलेला आहे. खूप दूरच्या शाळेत जाणं आम्हाला शक्य नसतं, पण जर कवी गेला समोर त्यांच्यावर मोठा प्रभाव पडतो. आता तुम्ही हे झूम ऍप्लिकेशन सर वापरायला शिकलेला आहात, मला असं वाटतं आपणाला मी एक अशी विनंती करू इच्छितो की एक दिवस तुम्हाला ज्या दिवशीचा वेळ असेल एक तासाचा एक दोन तासाचा, तर तुम्ही एक प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस शाळेला जर झूमच्या माध्यमातून भेट दिली तर आमच्या हजारो विद्यार्थ्यांशी डायरेक्ट तुमच्याशी संपर्क होईल आणि त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळेल. नाही मला काय वाटतं की प्रत्येक आठवड्यात मी दोन तास देण्याच्या ऐवजी तुम्ही सगळ्या शाळांनी मिळून महाराष्ट्रभर असा एखादा दिवस ठरवला तर मला माझा वेळ वाचेल आणि तुम्हाला सगळ्यांना अशा अनेक कवितांना भेटवता येतील. नक्की आपल्या 30 शाळा एक आठवड्यामध्ये 30 शाळा आपण एकत्र करून तो आपल्याला एक उपक्रम राबवता येईल आणि नक्कीच या जास्तीत जास्त शाळा सुद्धा त्याला जोडता येतील ना. हा पण जास्त गोंधळ होईल त्यापेक्षा एक 30 शाळा आपण इंटरॅक्ट होऊ शकतो, 30 जणांना आपण हा उपक्रम आणि नक्कीच आम्ही याची नोंद घेत आहोत, हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. रमेश विठ्ठल मुक्ता पवार औरंगाबादेतून विचारत आहेत, कवितेचा रसास्वाद घ्यायचा सजगपणा कसा निर्माण करता येईल? खूप कविता वाचणं आणि कवितेची समीक्षा वाचणं हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. कवितेवरची समीक्षा पण वाचली पाहिजे. काही मराठीतले महत्वाचे जे कवितेचे समीक्षक आहेत ना, सुधीर रसाळ, वाल कुलकर्णी, हे जुन्या पिढीतले लोक, हे आवर्जून आपण वाचले पाहिजे. आणि नव्या पिढीमध्येही सजगपणे कवितेची समीक्षा करणारे काही लोक आहेत, त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. म्हणजे मग आपणाला कवितेच्या रसग्रहणाच्या संदर्भानं अनेक प्रकारचे दृष्टिकोन प्राप्त होतील त्याच्यात. श्रावणगिरी अहमदनगर इथून विचारत आहेत, कवीची ताकद आणि सादरीकरण महत्वाचे, वाचन श्रवण आणि कवी याबाबत काय सांगाल? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. शब्दांची ताकद आणि सादरीकरण महत्वाचे असते त्याच्यामध्ये वाचन श्रवण. मग आता वाचन श्रवण आणि कवी याबाबत काय सांगाल? वाचन श्रवण आणि कवी, हो म्हणजे प्रश्न नाही लक्षात आला. त्यांना असं म्हणायचं असेल की कवीची कविता वाचणं आणि श्रवण करणं याबद्दल तुम्ही काय सांगा? हा म्हणजे दुसऱ्या कुणी त्याला चांगल्या पद्धतीनं म्हणून दाखवणं किंवा कवीच्या तोंडून श्रवण करणं हा एक भाग झाला, त्यानं स्वतःहून वाचणं हा एक भाग झाला असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. तर श्रवण करायला मुलांना जास्त आवडतं आणि मग हळूहळू स्वतः सहभागी होऊन त्याच्यामध्ये मुलं वाचन करतात. भगवान चव्हाण संबर परभणी येथून विचारत आहेत, इंद्रजित भालेराव सर सारखे असंख्य कवी गाव तांड्यावर आहेत पण ते टेक्स्ट बुक पर्यंत पोहोचत का जाऊ शकत नाहीत, काय करावं? टेक्स्ट बुक मध्येच पोहोचावं असं काही नाहीये, कारण टेक्स्ट बुकच्या मी आधी सांगितल्याप्रमाणे मर्यादा असतात आणि त्या मर्यादांमुळं सगळ्यांना तिथं सहभागी होणं शक्य नाही. म्हणून प्रातिनिधिक रूपामध्ये काही प्रकृतीचे, काही प्रवृत्तीचे आणि काही प्रवाहाचे कवी तिथे समाविष्ट केले जातात. सगळ्यांना तिथे जर गेले तर मग ते सगळं मुलांच्यावर अन्याय होईल ना, त्याच्यामुळे सगळ्यांना शक्यच नाहीये, सगळ्यांना संधी मिळणं शक्य नाही. आपल्या कवितेची क्वालिटी वाढवून आपण जर प्रयत्न केले, म्हणजे कवितेचे क्वालिटी वाढवण्याचे प्रयत्न केले तर कदाचित आपली कविता लागू पण शकते. शेवटी कविता कुणाची लावली जाते तर वेगवेगळे निकष असतात आणि त्या निकषावर ज्यांची कविता उतरते ती कविता अभ्यासक्रमात लावली जाते. या ठिकाणी सर मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. रोहिणी लोखंडे पुणे येथून विचारत आहेत, तुमच्या काव्य प्रतिभेला शिक्षकांचे प्रोत्साहन कसे मिळाले आणि तुम्हाला घडवण्यात शिक्षकांचा रोल काय? सर मी सांगितलं ना की मी जेव्हा पहिली कविता लिहिली तेव्हा तर आमच्या शिक्षकांनाच कळालं नाही कविता लिहिणं म्हणजे काय, त्याच्यामुळे तिथं नाही मला प्रेरणा मिळाली. पण मी जेव्हा हायस्कूलच्या शाळेमध्ये गेलो तेव्हा हायस्कूलमध्ये असताना मला दोन लेखक शिक्षक होते कथा लिहिणारे, एक प्रभाकर देवराव बागल
आणि दुसरे गोपाळ दत्तात्रय पहिनकर या दोघांच्याकडे पाहून आणि एक बुचाले नावाचे पण गुरुजी होते मला त्या तीन गुरुजींनी माझं कौतुक केलं आणि या तीन गुरुजींच्याकडे पाहून मला बऱ्यापैकी लेखनाची प्रेरणा मिळाली आणि आपल्या अवतीभोवती पण कुणीतरी लिहिणारा आहे आणि ते आपल्या कवितेचं कौतुक करतं याचा मला आनंद वाटला या तीन गुरुजींच्या. त्याच्या आधी मला कावळे नावाचे गुरुजी होते त्यांनीही खूप प्रेम दिलं प्राथमिक शाळेमध्ये पण कवितेच्या संदर्भात काही ते मार्गदर्शन करू शकत नसत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत. प्रीती खंडेलवाल, प्रमोद पाटोळे, शहाजी कुंभार, रोहिणी लोखंडे, संतोष राठोड, दीपश्री इसामे, राजू बनसोडे, रोहित दोड, महेश पारवे, रामभाऊ गवळी, हरीश हातवटे, कवी आहेत ते चांगले मोठे आमचे मित्र पण आहेत, ज्ञानेश्वर चाटोफळे, प्रमोद पाटोळे, योगेश धावारे धावरे, या सगळ्यांचे प्रश्न आलेले आहेत. त्यातला मला शेवटचा एक प्रश्न फक्त घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. हंसराज देसाई नाशिक येथून विचारत आहेत, पाठ्यपुस्तकात कविता पाठ्यपुस्तकात किंवा अभ्यासक्रमात कविता समाविष्ट होण्यासाठी वास्तवात कोणते निकष लावले जातात? आता ते अभ्यास मंडळाची जी मंडळी आहे त्यांना ते निकष माहीत असणार, पण जास्तीत जास्त वाङ्मय निकषच लावले जात असावेत असा माझा कयास आहे. कारण मी कधी अभ्यास मंडळावर गेलो नाही, मी कधीही कुठल्याही मंडळावर किंवा समितीवर कमिटीवर जात नाही, त्याच्यामुळे मला अभ्यास मंडळाची ऑफर येऊन सुद्धा मी अभ्यास मंडळावर गेलो नाही. कारण मी कुठलंच कुणाचंच पद कधी आयुष्यात स्वीकारायचं नाही, विद्यापीठाचं नाही, शासनाचं नाही, कुठल्या संस्थेचं नाही ठरवलेलं असल्यामुळं मला त्याचा सविस्तर अभ्यास नाही. पण निकष हा वाङ्मयीन सगळ्यात महत्वाचा लावला जात असावा आणि बाकीचे निकष तर मग अर्थात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व विभागाचे कवी असे पण निकष लावले जात असावेत आणि प्रातिनिधिक रूपात सगळ्यांना संधी दिली जात असावी असं पुस्तक पाहिल्यानंतर माझा अंदाज वाटतो. आता शेवटची कविता घ्यायची काय? हा, जाता जाता शेवटची कविता म्हणजे या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम सरांची कविता होईल, त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची उद्घोषणा होईल आणि कार्यक्रम संपेल. सर, आपली जलम ही कविता सर्वांना ऐकायची आहे. मी ती सर्व शिक्षकांनी ऐकलेलीही असणार, पण पुन्हा एकदा त्याची शिफारस आली म्हणून मी म्हणून दाखवतो. आणि ही कविता म्हटल्यानंतर मी ही कविता नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो, म्हणून या कार्यक्रमामध्ये खूप अडथळे आले तरी खूप चांगला कार्यक्रम झाला आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला आपण आवर्जून सहभागी करून घेतलं, त्याच्यामुळे ATM आणि निशंक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारले आणि शिक्षक सहभागी झाले त्यासाठी मी त्यांचेही खूप आभार मानतो. आणि शेवटची माझी कविता म्हणतो आणि थांबतो. कवितेचं नाव आहे जन्म. मी माझ्या मायेला विचारलं, माय मवा जन्म कवा झाला, तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची माझ्या भाषेतली लोकल भाषेतली जी कविता आहे ती तुमच्या समोर सादर करतो आणि थांबतो. रोज जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी. बोंड बोंड येचतानी झाली दुपार इखाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारन हर कापली उरात. उडी काय झालं त्याच माईला नवत भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारन फर कापली उरात. पुढी काय झालं त्याच माईला नव्हत भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा उसरी कामी झालेली,
माती वर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवाशी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमध्ये मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामधी बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळा तीन नदीमध्ये उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तुह्या जन्माच्या येळाला बाळा नव त्यारे कण्या कस फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट जगविल तवा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येती भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहिना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू ध्यान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं धन्यवाद सर तुमच्या जलन या कवितेनं असंख्य प्रत्येकानं आपापल्या मायला पुन्हा आठवलं असेल जे आपल्या आईपासून दूर असतील किंवा ज्यांची आई आपल्यापासून दूर गेलेली आहे अशा प्रत्येकानं असा प्रत्येक जण आपल्या आईच्या पदराखाली गेलेला असेल आणि त्यांना आपलं बालपण आठवलं असेल पुन्हा एकदा या ठिकाणी सर आजच्या या शिक्षण संवाद कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या म्हणजे आपल्या वाणीतून तुमच्या ज्या कविता आहेत त्या स्वतः आम्हाला ऐकायला मिळाल्या त्याबद्दल या दोन्ही परिवाराच्या वतीनं ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशांक या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपले आणि आजची बालकविता बालकवी तनुजा हिचं या दोघींचंही तनिष्का तिचं नाव तनुजा तिला म्हणतो तनिष्का या दोघींचंही या ठिकाणी दोघांचंही या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्याचं सेशन जे आहे हे उद्याचं सेशन स्वतः मी घेणार आहे स्वतः मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. सर्व एटीमियन्सला एक विनंती आहे की उद्या मी खूप महत्वाच्या गोष्टींवरती आपल्याशी चर्चा करणार आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशी मी आपणाला विनंती करतो आणि बाईंना नदीम बाईंना विनंती करतो की आपण लाईव्ह स्ट्रीमिंग थांबवावं.